आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध आहे? आणि म्हणून चर्चगेटच्या गाडीमध्ये बसून मुलुंडचं स्टेशन आलं का विचारण्यासारखं आहे? जर ते निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानात प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा दिलेली आहे. मग जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल त्यावेळेला हे वेडे चाळे केले जातात. आणि त्यामुळे आमदारकीचा राजीनामा आणि याचा काही संबंध नाही आणि द्यायचं आहे तर द्या, ती जागाही आम्ही जिंकून येऊ. राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा झाला त्याला पूर्णपणे गृहमंत्री जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. होय, खरंय, गृहमंत्र्यांनी सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी कुटुंबाला त्याच्यावर कोणी आरोप प्रत्यारोप जबरदस्ती विनयभंग दादागिरी आणि मारहाण करू नये, केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय. आणि म्हणून गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो. माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी माणसाला वक्तव्य शोभणारं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करतात.